नमस्ते फ्रेंड्स, आज आपण आषाढी एकादशी विशेष उपवासाचा ढोकळा बनवतोय. मऊल उसलुशीत आणि चाळीदार असा ढोकळा बनवून तयार होतो. खूप सोपी पद्धत आहे, अगदी झटपट बनवून तयार होतो हा ढोकळा. नेहमी उपवासाला तेच पदार्थ खाण्यापेक्षा असे काहीतरी नवीन आणि वेगळं एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. उपवासाचा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा ढोकळा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत. वरईच्या तांदळाला बऱ्याच भागांमध्ये बगर असेही म्हणतात, त्याचबरोबर हिंदीमध्ये यांना सामाके चावल असेही म्हणतात. त्यामध्ये आपल्याला एक कच्चा बटाटा साल काढून घ्यायचा आहे आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि तो बटाटा आपल्याला या वरईच्या तांदळामध्ये घालून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये काही आवडीप्रमाणे तिखट हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. इथे मी 5 ते 6 अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे जर का असं मोठं मिक्सरचं भांडण नसेल तर छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 बॅचमध्ये हे मिश्रण बारीक करून घेतलं तरीही चालेल. आता एका बाउलमध्ये हे सर्वच मिश्रण असं काढून घ्यायचंय. सुरुवातीला एकदम पाणी न घालता अगदी थोडं थोडंसं पाणी घालून हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये या पद्धतीने फिरवून घ्यायचंय. चवीप्रमाणे अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. चमच्याच्या मदतीने हे संपूर्ण मिश्रण असं मिक्स करून घ्यायचंय. मिक्सरमध्ये बटाट्याचे जर काही तुकडे राहिले असतील जाडसर असते तर ते पुन्हा मिक्सरला बारीक फिरवून घ्यावेत. मिश्रणाची थिकनेस कन्सिस्टन्सी पाहून घ्या. याच पद्धतीने आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचंय. खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडसरही नाही, मध्यम स्वरूपामध्ये आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचंय. त्यानंतर यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे. तुमच्याकडे जर का बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही इथे 1 चमचा इनफ फ्रूट सॉल्ट घातला तरी पण चालेल. इनफ फ्रूट सॉल्ट किंवा असं बेकिंग पावडर घातल्यामुळे ढोकळ्याला जाळी खूप छान पडते, अगदी मऊ लुसलुशीत असा ढोकळा बनून तयार होतो. चमच्याच्या मदतीने संपूर्णपणे बेकिंग पावडर या मिश्रणामध्ये या पद्धतीने मिसळून घ्यायची आहे. बेकिंग पावडरच्या सुद्धा काही गाठी किंवा गोठळ्या राहता कामा नये तर याची इथे काळजी घ्यायची आहे. आणि चमच्याच्या मदतीने मी दाखवते त्या पद्धतीने संपूर्णपणे हे मिक्स करून घ्यायचे. उपवासाचा जाळीदार ढोकळा बनवण्याची ही खूप सोपी पद्धत आहे आणि कमीत कमी साहित्यांमध्ये अगदी झटपट हा ढोकळा बनवून तयार होतो. नेहमी साबुदाणा खिचडी आणि भगर किंवा वरचे तांदूळ खाण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं एकदा नक्कीच ट्राय करा. खूप छान आणि चविष्ट असं हे बनवून तयार होतं. वेळही खूप कमी लागतो. चला तर पुढची प्रोसेस करूया. आता इथे मी एक ब्लेड घेतलेली आहे. त्या ब्लेडला आपल्याला तेलाने असं ग्रीसिंग करून घ्यायचं आहे. तेलाने छान ग्रीसिंग करून घ्या, म्हणजे ढोकळा जो आहे ना तो खाली प्लेटला चिकटणार नाही. तयार केलेलं ढोकळ्याचं मिश्रण या प्लेटमध्ये या पद्धतीने घालून घ्यायचंय सर्वच. तुमच्याकडे जर का अशी प्लेट नसेल तर त्याऐवजी तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा हा ढोकळा करू शकता. दिसायला थोडंसं आकर्षक दिसावं म्हणून यावरती मी प्लेन लाल तिखट घालत आहे. लहान मुलं जर का हा ढोकळा खाणार असतील तर तुम्ही इथे मिरची पावडरचा वापर नाही केला तरी पण चालेल. हलक्या हाताने प्लेट अशी टॅप करून घ्यायची, म्हणजे काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातील. आता हा ढोकळा आपण वाफवून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये असं पाणी ठेवलेलं आहे खाली आणि त्यानंतर वरती अशी प्लेट ठेवून देणार आहे आणि पुन्हा यावर झाकण ठेवणार आहे. 4 ते 5 मिनिटांमध्ये हा आपला ढोकळा जो आहे ना तो वाफवून तयार होतो. तुमच्याकडे जर का अशी कढई नसेल तर त्याऐवजी तुम्ही कुकरमध्ये हा ढोकळा शिजवून घेऊ शकता. खाली पाणी घालायचं आणि त्यामध्ये डबा ठेवून द्यायचा आणि कुकरच्या झाकणाला चिट्टी लावायची नाही, असा हा ढोकळा वाफवून घ्यावा. खूप सोपी आणि पटकन होणारी ही प्रोसेस आहे, त्यामुळे ढोकळा अतिशय फटाफट बनून तयार होतो. खूप जास्त मेहनतही लागत नाही. हलकासा थंड झाल्यानंतर आता आपण याचे असे पीस करून घेऊया ढोकळ्याचे. मस्त असे सुरीच्या मदतीने मी इथे 8 भागांमध्ये हा ढोकळा असा कट करून घेत आहे. एक ढोकळा मी तुम्हाला इथे बाहेर काढून दाखवते. अतिशय मस्त असा हा ढोकळा देखील निघालेला आहे. खाली चिकटला वगैरे नाहीये खूप जास्त. चाळी देखील काय छान पडलेली आहे, तुम्ही तर बघू शकताय. हिरवी मिरची आणि बटाटा घातल्यामुळे चव तर अप्रतिमच येते. एकदा तुम्ही असा हा ढोकळा उपवासासाठी नक्कीच ट्राय करा. कोथिंबीर आणि खोबऱ्याच्या हिरव्या चटणीसोबत हा ढोकळा अप्रतिम लागतो. रेसिपी आवडली असेल तर या आषाढीला ढोकळा रेसिपी नक्कीच ट्राय करा. त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर नक्की करा, म्हणजे त्यांनाही अशा छान छान रेसिपीज पाहताही येतील आणि बनवताही येतील. चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयास अशाच छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग. बाय बाय फ्रेंड्स.